नमः शिवाय। मंदार सुमंगल या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रदोष व्रताविषयी माहिती पाहणार आहोत। भगवान शिवशंकरांचे जे अनेक भक्त आहेत, या अनेक भक्तांच्या मध्ये शिवशंकरांच्या कृपा प्रसादा करता, त्यांची कृपा प्राप्त करण्याकरता, मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता प्रदोष व्रत केलं जातं। मला अनेक लोकांनी कमेंट्स करून प्रश्न विचारले की गुरुजी, तुम्ही प्रदोष व्रतावरती काहीतरी एक व्हिडिओ तयार करा, आम्हाला प्रदोष व्रताविषयी काही माहिती द्या, असं अनेक लोकांची मागणी आहे। म्हणून मी हा मुद्दामून प्रदोष या विषयावरती व्हिडिओ तयार करतो आहे। या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रदोष व्रताविषयी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे। तर प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचं असं व्रत आहे। महिन्यातून दोन वेळेला आपल्या पंचांगानुसार मरा प्रदोष येत असतात। तर प्रदोष हे जे काही व्रत आहे, या कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवांची कृपा संपादन करण्याकरता असं सांगितलेलं एक महाव्रत आहे। हे जे व्रत आहे, हे व्रत स्त्री पुरुष बाल वृद्ध कोणीही हे व्रत करू शकतो। हे प्रदोष व्रत केल्याने भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपले अनेक दोष नाहीसे होत असतात। जर का प्रदोष हा आपण कोणकोणत्या दिवशी आला आणि त्या दिवशी त्याचं व्रत केलं तर त्याची काय फल मिळतात हेही आपल्याकडे सांगितलेलं आहे। कारण संपूर्ण महिन्यामध्ये कोणत्याही वारी हा प्रदोष येऊ शकतो। मग ज्या वारी प्रदोष आलेला आहे त्या वारी जर का आपण प्रदोष व्रत केलं तर त्याचं आपल्याला काय फल मिळतं, याच्याविषयी माहिती अशी सांगितली गेलेली आहे की जर का रविवारी प्रदोष आला आणि आम्ही प्रदोष व्रत केलं तर या रविवारी आलेल्या प्रदोषाचं व्रत केल्यामुळे आपलं शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते, आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं। याचं कारण असं आहे की रविवार हा सूर्याचा आहे आणि सूर्य हा आपल्याला आरोग्य देणार आहे। मग रविवारी जर का आपण शंकरांचं हे प्रदोष व्रत केलं, म्हणजे जर का रविवारी प्रदोष आला आणि आम्ही ते व्रत केलं तर आम्हाला त्याच्यापासून चांगलं आरोग्य सूर्यनारायणाच्या कृपेने सुद्धा आणि शंकरांच्या कृपेने सुद्धा प्राप्त होईल। जर का हा प्रदोष सोमवारी आला आणि आम्ही ते व्रत केलं तर या सोमवारी केलेल्या प्रदोषामुळे आपली पूर्णपणे आध्यात्मिक प्रगती होईल, आपल्या मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा शंकरांच्या कृपेने पूर्ण होण्यास मदत होईल। मंगळवारी जर का प्रदोष आला आणि आम्ही प्रदोष व्रत केलं तर आपल्याला अनेक रोगांपासून मुक्ती मिळेल आणि आपल्याला स्वस्थता आणि समृद्धता लाभेल। आपल्यावरती असलेली अनेक ऋण जी आहेत या ऋणांपासून आपल्याला मुक्ती मिळेल। बुधवारी जर का प्रदोष आला आणि आम्ही प्रदोष व्रत केलं तर आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होईल, लक्ष्मी समृद्धी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कोणत्याही कार्याची सिद्धी होईल या व्रतामुळे, बुध प्रदोषामुळे होऊ शकते। गुरुवारी प्रदोष आला आणि आम्ही गुरु प्रदोष केला तर या गुरु प्रदोषाचं फल शत्रुनाश असं सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्या शत्रूंचा नाश होण्याकरता गुरु प्रदोष करावा। अंतःशत्रू पण आहेत आणि बहिःशत्रू पण आहेत। आपण म्हणतो ना काम क्रोध मद मोह आणि मत्सर, हे सुद्धा आपले अंतःशत्रू आहेत। अशा अनेक शत्रूंच्या वरती, अंतःशत्रूंवरती आणि बाह्य शत्रूंवरती विजय प्राप्त करण्याकरता गुरुवारी प्रदोष जर का आला तर त्या दिवशी ते व्रत करावं। शुक्रवारी प्रदोष जर का आला तर त्याला शुक्र प्रदोष असं म्हणतात। शुक्रवार हा देवीचा वार आहे। या दिवशी प्रदोष आला आणि आपण व्रत केलं तर त्याचं फल सांगितलेलं आहे सौभाग्य प्राप्ती, सौभाग्य वृद्धी, हे त्याचं फल सांगितलेलं आहे। आणि शनिवारी जर का प्रदोष आला आणि आपण शनि प्रदोष जर का केला तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे उत्तम संतती सुख प्राप्ती, संतती विषयक जे काही सुख आहेत या सगळ्या सुखांची प्राप्ती शनिवारी प्रदोष आला जर का केला
तर त्याचं फल हे सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक वारी हा प्रदोष केव्हा ना केव्हा तरी पंचांगाप्रमाणे येणार, कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं. तर ते प्रदोष व्रत आपण कोणत्या दिवशी करतो, त्या दिवशी त्याचं फल काय मिळेल, याच्याविषयी ही माहिती सांगितलेली आहे. आणि हे जे व्रत आहे हे मुळामध्ये गंगा किनारी शुभ मुहूर्तावर वेद व्यास ऋषी आणि भगवंताचे भक्त आणि या व्यास मुनींचे पुत्र सुत यांनी सनकादी ऋषींना हे सगळं प्रदोष व्रत सांगितलेलं आहे. सुत महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये मनुष्य धर्माचरणापासून भटकत जाईल आणि परावृत्त होईल, अधर्माच्या मार्गावरून चालायला लागेल आणि त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अनाचार सगळं सर्वत्र सर्वत्र मातलेला असेल. अशा वेळेला जर का माणूस आपलं कर्तव्य विसरून नीच कर्म करत असेल तर अशा वेळेला सुद्धा जर त्यांनी प्रदोष व्रत केलं तर त्या व्रतामुळे भगवान शिवशंकरांच्या कृपेला तो मानव प्राप्त होईल आणि भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून तो मानव पुण्याचा संचय करून त्याला कैलास लोकाची उत्तम लोकाची प्राप्ती होईल, स्वर्ग सुख मिळेल. आणि श्री सुत ऋषींनी सनकादी ऋषींना असं सांगितलं की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून त्याची मुक्ती होते आणि हे व्रत अति कल्याणकारी आहे आणि या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते असं या सूत महर्षींनी गंगा किनारी सनकादी ऋषींना हे सगळं प्रदोष व्रताचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून प्रदोष जे काही व्रत आहे प्रत्येक पक्षातला त्रयोदशेला हे प्रदोष व्रत करता येतं आणि सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी याला प्रदोष म्हटलेला आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर 2.5 तासाचा जो कालावधी आहे याला प्रदोष काळ असं म्हटलेलं आहे. या व्रतामध्ये भगवान श्री शिवशंकरांची पूजा केली जाते, अभिषेक केला जातो. त्यानंतर जी व्रतस्थ व्यक्ती आहे त्या व्यक्तीने दिवसभर उपवास केलेला असतो आणि मग सायंकाळी तो पूजा करत असतो. प्रातःकाळी स्नान केल्यानंतरच भगवान शिवशंकरांच्या प्रदोष व्रताचा संकल्प करायला सांगितलेला आहे आणि संध्याकाळी संपूर्ण उपवास झाल्यानंतर संध्याकाळी शंकरांची पूजा करावी, अभिषेकयुक्त पूजा करावी असं व्रत करायला सांगितलेलं आहे. असं जो व्रतस्थ व्यक्ती राहील आणि हे व्रत करेल त्याला महत पुण्याईची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व मनोवांछित कामना भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होतात असं या व्रताचं महत्व सांगितलेलं आहे. या व्रताविषयी बरीच काही माहिती आहे पण मुळामध्ये प्रदोष या शब्दाचाच अर्थ काय होतो. आपल्याकडे जी काही अनेक व्रत वैकल्य सांगितलेली आहेत त्यापैकी प्रदोष व्रत जे काही आहे याला फार मोठं महत्व दिलेलं आहे. प्रदोष या शब्दावरूनच आपल्याला असा बोध होतो, प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरचा काल आणि हा सामान्य त्याचा अर्थ आहे की प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा रात्रीच्या प्रारंभापूर्वीचा काळ म्हणजे प्रदोष. मग संस्कृत मध्ये प्र म्हणजे काय तर प्रकर्षयुक्त अतिशय लक्षणीय आणि दोष म्हणजे दुर्गुण किंवा पाप असा त्याचा अर्थ होतो. ज्या वेळेला एखादं कर्म किंवा पाप किंवा दुर्गुण अतिशय प्रखर असतो त्यावेळेला त्याची गणना कशात होते तर प्रदोषात होते. अशा वेळेला हे दोष जाण्याकरता तितकाच एखादा प्रभावी उपाय किंवा व्रत करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून धर्मशास्त्राने या प्रदोष व्रताची योजना याकरता केलेली आहे. म्हणजे बघा, दुर्गुण पाप असे जे काही दोष आहेत या सगळ्या दोषांचं निराकरण होण्याकरता म्हणून जे व्रत केलं जातं त्याला प्रदोष व्रत असं म्हणतात आणि म्हणूनच या व्रताची योजना आपल्या पूर्वसुरींनी केलेली आहे. हे जे प्रदोष व्रत आहे हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे.
हे सांगण्यासाठी स्कंद पुराण विविध पुराणांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे, शिवलीलामृतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्रासारख्या ग्रंथामध्ये आवर्जून याच्याविषयी महती गायलेली आहे। प्रदोष व्रत महात्म्य असं सांगितलं गेलेलं आहे गुरुचरित्रामध्ये। आणि एखाद्या कथानकाच्या माध्यमातून याचं महती गाऊन त्या व्रताचं नक्की महत्त्व काय आहे किंवा ते व्रत का केलं पाहिजे हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। महादत्तावतार जे श्रीमंत नृसिंह सरस्वती यांचा जन्म जो काही झालेला आहे, यांचा जन्म त्यांच्या मातुश्रीने पूर्वजन्मी अंबिका आणि त्या जन्मी भवानीने केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याईमुळे झाला असा सर्व प्रसिद्ध आख्यान गुरुचरित्रामध्ये येतो। मग या प्रदोष व्रताचे एकंदरीत प्रकार किती आहेत? तर एकंदरीत चार प्रकार आहेत। त्यापैकी पहिला प्रकार आहे पक्ष प्रदोष, म्हणजे हे सर्वसमावेशक प्रदोष व्रत, म्हणजे कोणत्याही वारी येणारा जो काही प्रदोष आहे त्या वारी केलं जाणारं प्रदोष व्रत। पण या प्रदोष व्रतामध्ये काही प्रदोषांचं फार मोठं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ते आपण पुढे पाहूया। या व्रतामुळे मानवाचा धन धान्य पुत्र पौत्र अनेक ऐहिक कामना त्या पूर्ण होऊ शकतात आणि हे व्रत जे काही आहे हे मुक्तीसाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतं। भक्ती साधना उपासना साक्षात्कार या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या व्रतामुळे या प्रदोष व्रतामुळे साध्य होऊ शकतात। आणि याशिवाय मानवाच्या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक असे अनेक प्रकारची जी काही दुरिता आहेत पाप आहेत दोष आहेत ते या व्रतामुळे समूळ नष्ट होऊ शकतात भगवान शिवशंकरांच्या कृपेने। म्हणून अनेक व्रतांमध्ये या प्रदोषाला एक आगळं वेगळं असं महत्वाचं स्थान प्रदोष व्रताला धर्मशास्त्राने दिलेलं आहे। माता या प्रदोष व्रतामध्ये वेगवेगळे जे प्रदोष येतात त्यापैकी एक महत्वाचे जे प्रदोष आहेत त्याच्याविषयी आपण विचार करूया। की एक प्रदोष येतो त्याला सोम प्रदोष असं म्हणतात, एका प्रदोषाला भौम प्रदोष असं म्हणतात, एका प्रदोषाला शनी प्रदोष असं म्हणतात। सर्व प्रदोषांमध्ये हे सोम प्रदोष भौम प्रदोष आणि शनी प्रदोष हे खूप महत्वाचे प्रदोष मानलेले आहेत। या प्रत्येक प्रदोष व्रताचं फल वेगवेगळं सांगितलेलं आहे। समजा आपण सोम प्रदोष केला तर त्याचं फल काय आहे, भौम प्रदोष केला त्याचं फल काय आहे, शनी प्रदोष केला तर त्याचं फल काय आहे, तिन्ही प्रदोषांची वेगवेगळी फल धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलेली आहेत। मग या तीन प्रदोषांचा समावेश या प्रदोषामध्ये मुख्यत्वेने होत असतो। यातला जो पहिला प्रदोष आहे सोम प्रदोष, अर्थात सोम प्रदोष म्हणजे काय, तर सोमवारी जेव्हा प्रदोष येतो तेव्हा त्याला सोम प्रदोष असं म्हटलं जात। सोमवार त्यातला सोम आणि प्रदोष काळ म्हणून सोम प्रदोष असं नाव याला दिलेलं आहे। अर्थातच मुळामध्येच सोमवार हा वार जो आहे तो शंकरांचा वार आहे, त्यामुळे या सगळ्या प्रदोषांमध्ये सोम प्रदोषाला फार मोठं महत्व आहे। हे जे सोम प्रदोष व्रत आहे हे सोम प्रदोष व्रत करत असताना किंवा कोणतंही प्रदोष व्रत करत असताना एक संकल्प करणं खूप आवश्यक आहे। बरेच वेळेला आपण व्रत करतो व्रतवैकल्य करत असतो, परंतु त्या व्रताची सुरुवात करत असताना जो सुरुवातीला संकल्प केला पाहिजे त्या संकल्पाचा आपल्याला माहिती नसल्यामुळे तो संकल्प आपल्याकडनं विधीपूर्वक केला जात नाही। खरं तर मंगळागौरीचं व्रत असू दे, प्रदोषाचं व्रत असू दे, सोमवारचं व्रत असू दे, कोणतंही व्रत जेव्हा आपण काही काळपर्यंत करणार आहोत तेव्हा त्या व्रताच्या प्रारंभाच्या आधी आपण संकल्प करूनच त्या व्रताला सुरुवात केली पाहिजे। म्हणजे त्या व्रताच्या माध्यमातून आपण पूर्णपणे ते व्रत पूर्ण होतोपर्यंत त्या संकल्पामुळे आपण त्या व्रताला बांधले जातो, त्या व्रताबरोबर त्या देवतेला आपण देवतेशी आपण बांधले जातो आणि देव भगवंत व्रत आणि आपण या तिघांचीही योग्य सांगड राहते आपलं व्रत पूर्ण होईतोपर्यंत। याला एकमेव कारण म्हणजे त्या व्रताचा संकल्प आहे।
म्हणून जेव्हा तुम्ही सोमप्रदोष व्रत करायला घ्याल त्यावेळेला त्याचा संकल्प असा करावा. मी आपल्याला संकल्प सावकाश म्हणून दाखवतोय, आपल्याला व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा हा उतरवून घेता येईल आणि असा संकल्प करता येईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या योग्य पुरोहितांना गुरुजींना बोलवावं आणि ज्यांना प्रदोष व्रत करायचं आहे अशा गुरुजींकडनं हा संकल्प व्यवस्थित करून घ्यावा. गणपती पूजन करावं, गणपती स्मरण करावं, शिवशंकरांचं स्मरण करावं, प्रार्थना करावी आणि मग व्रताला सुरुवात करावी. तर संकल्प असा आहे, मम इह जन्म जन्म अंतरेषु वृत्त वर्तमानानां नानाविध मायाजन्य अज्ञानकृत दोषाणां समूलं निबर्हणद्वारा सात्विक गुण उत्कर्षपूर्वकं मुमुक्षुत्व सिद्ध्यर्थं श्री भवानी शंकर महारुद्र मृत्युंजय प्रीत्यर्थं अद्य आरभ्य यथावत काल पर्यंतं सोम प्रदोष व्रतं करिष्ये. असा संकल्प करावा, अक्षता बरोबर पाणी तांबणामध्ये सोडावं आणि त्याच्यानंतर हा संकल्प झाल्यानंतर सोम प्रदोष हे व्रत करावं. या सोम प्रदोषाचं फल प्रामुख्याने पारमार्थिक फल जास्ती सांगितलेलं आहे. आध्यात्मिक प्रगती ज्याला साधायची आहे, पारमार्थिक उन्नती ज्याला करून घ्यायची आहे भगवान शिवशंकरांच्या कृपेने, कारण भगवान शिवशंकर हे आपल्याला ज्ञान देणारे आहेत. ज्ञानम महेश्वरात इच्छेत असं आपलं सुभाषित आहे, त्यामुळे ज्ञान पाहिजे असेल तर शंकरांची उपासना करावी, म्हणजेच आपली पारमार्थिक उन्नती करून देणारे भगवान शिवशंकर आहेत. म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी हे शिवशंकरांचं व्रत करावं, सोम प्रदोष व्रत करावं. पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीसाठी सोम प्रदेश प्रदोष व्रत, पारलौकिक श्रेय प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने याचं आचरण केलं जातं. विशेषतः ज्यांना योग साधना करायची आहे, ध्यानधारणा करायची आहे, अध्यात्म साधना करायची आहे अशा लोकांनी तर सोम प्रदोष हे व्रत अवश्य केलं पाहिजे. या सोम प्रदोष व्रताच्या प्रभावाने त्यांची आध्यात्मिक प्रगती ही लवकरात लवकर भगवान शिवशंकरांच्या कृपेने शीघ्रतया त्यांना प्राप्त होईल. अनेक परिश्रमानंतर अध्यात्म करून सुद्धा, योग साधना करून सुद्धा, योगाचरण करून सुद्धा जर का आपल्याला त्याचा इच्छित लाभ होत नसेल तर त्यांनी अवश्य प्रदोष उपासना करून बघावी आणि त्यातल्या त्यात सोम प्रदोष करावा. सोम प्रदोष जर का आपण केला तर आपले आध्यात्मिक अडथळे सगळे दूर होऊन आपली आध्यात्मिक पारमार्थिक उन्नती होईल. या प्रदोषाचा दुसरा प्रकार म्हणजे कुठला आहे तर तो म्हणजे भौम प्रदोष. या भौम प्रदोषाचा आरंभ जेव्हा करायचा आहे आपल्याला, तो करताना त्याचा संकल्प असा सांगितलेला आहे, मम सकल ऋण परिहार पूर्वकम आय वृद्ध्यरथम लक्ष्मी वास सिद्ध्यरथंच भवानी शंकर महारुद्र महामृत्युंजय प्रीत्यर्थम अद्य आरभ्य यथावत कालपर्यंतम भौम प्रदोष व्रतम करिष्ये. असा भौम प्रदोषाचा संकल्प करावा. बाकी संकल्पाचं फल, या व्रताचं जे काही फल आहे, हे व्रत जे काही भौम प्रदोष हे व्रत आहे, हे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हे व्रत करायला सांगितलेलं आहे. आपल्यावर काही कर्ज असतील, ती कर्ज लवकर फिटत नसतील, किंवा आर्थिक समस्या असेल, काही आपल्याला काही साध्य करायचे जीवनामध्ये पण अर्थ तरतूद होत नाहीये, अशा वेळेला आपण हे
ऋण परिहार करणारं भौम प्रदोष व्रत आपण करू शकतो। अनेक प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा कर्ज मिटत नाहीये, वरचेवर कर्जाचा बोजा आपल्यावरती वाढत जातोय, अपरंपार कष्ट करून सुद्धा अपेक्षित धन प्राप्ती होत नाहीये, अनपेक्षित पैसे खर्च होत आहेत, अशा वेळेला आपण भौम प्रदोष व्रत अवश्य केलं पाहिजे। या भौम प्रदोषाच्या प्रभावाने आपल्या अनेक आर्थिक समस्या सुटू शकतात, आपलं कर्ज फिटू शकतं किंवा आपल्या मनोकामना आर्थिक दृष्टीने ज्या काही आहेत त्या भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात। आता पुढचा एक प्रकार म्हणजे काय आहे, तर जसं सोम प्रदोष आहे त्याचं फल वेगळं आहे, भौम प्रदोषाचं फल वेगळं आहे, आणि तसाच येतो तो शनि प्रदोष, याचंही फल वेगळं आहे। मग हे शनि प्रदोष म्हणजे शनिवारी येणार प्रदोष व्रत, भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा प्रदोष म्हणजे भौम प्रदोष, सोमवारी येणारा प्रदोष म्हणजे सोम प्रदोष। तर या शनि प्रदोषाच्या बाबतीत शनिवारी येणाऱ्या प्रदोषाच्या व्रताच्या बाबतीत असं महत्व सांगितलेलं आहे की प्रामुख्याने आपल्या संतती विषयक ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सर्व दूर होण्याकरता हे शनि प्रदोष व्रत केलं जात। म्हणून संकल्प याचा असा आहे, मम सकल संतान प्राप्तिकर्मणी विद्यमान संतानोत्कर्ष कर्मणी वृत्त वर्तिष्यमान इह स्थित परागत आधिभौतिक आधिदैविक दोषाणां परिहार पूर्वकं सुसंतान प्राप्त्यर्थं विद्यमान संतान उत्कर्ष सिद्ध्यर्थंच श्री भवानी शंकर महारुद्र महामृत्युंजय प्रीत्यर्थं अद्य आरभ्य यथावत कालपर्यंतं शनि प्रदोष व्रतम करिष्ये। असा शनि प्रदोषाचा संकल्प आहे। हे जे प्रदोष व्रत आहे म्हणजे बघा, कोणत्याही वारी येणार जे काही प्रदोष व्रत आहे तो प्रदोष महत्वाचाच आहे, त्याला आपण नुसतं प्रदोष पक्ष प्रदोष व्रत म्हणूया, पण विशेष या प्रदोष व्रतातले हे सोम प्रदोष भौम प्रदोष आणि शनि प्रदोष हे विशेष कामना पूर्ण करणारे असे हे तीन प्रदोष व्रत आहेत। ज्याला जे काही कुठलं व्रत करायचंय त्याने त्या पद्धतीने संकल्प करून ते प्रदोष व्रत करावं, किंवा सरसकट सगळेच येणारे प्रदोष करत राहावं असं पण करणारे बरेच लोक आहेत। त्याचाही फल आपल्याला मिळणारच, वेगवेगळं फल आपल्याला प्राप्त होतच असतं। मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कोणत्या वारी येणारा प्रदोष केल्याने आपल्याला काय फल मिळतं, कोणत्याही वारी प्रदोष येऊ दे त्याचं फल हे आपल्याला मिळणारच, पण त्यामध्ये विशेष फल देणारे हे तीन प्रदोष आहेत। मग हे जे काही प्रदोष व्रत आहे हे एकंदरीत किती महिनेपर्यंत करायचं, तर कमीत कमी 3 वर्ष किंवा 12 वर्ष हे प्रदोष करावं, हे प्रदोष व्रत करावं असा या व्रताचा एकंदरीत कालावधी सांगितलेला आहे। एखाद्याची शारीरिक क्षमता असून सुद्धा काही जर का संतती विषयी जर का समस्या असतील, संतती होत नसेल, किंवा झालेली जी संतती आहे ती मानसिक बौद्धिक शारीरिक दृष्ट्या जर का कमकुवत असेल, तर संतान खूप प्रवृत्त किंवा व्यसनाधीन झालेलं असे जर होणार किंवा झालेलं असेल असं भाकीत असेल, तर अशांनी शनि प्रदोष व्रत अवश्य करावं। या शनि प्रदोष व्रताने संतती विषयक सगळ्या गोष्टी सगळे जे दोष आहेत ते भगवान शिवशंकरांच्या कृपेने दूर होऊ शकतात, म्हणून शनि प्रदोषाचं एक वेगळं महत्व आहे। चांगली संतती होण्याकरता सुद्धा हे व्रत करावं असं म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्या पोटी चांगली संतती जन्माला यावी याकरता पती आणि पत्नींनी सुद्धा हे शनि प्रदोष व्रत करावं, आपल्या पोटी चांगली बुद्धिमान संतती जन्माला यावी, दीर्घायुषी संतती जन्माला यावी, सर्व सद्गुणांनी संपन्न अशी संतती जन्माला यावी,
मातृ पितृ भक्त संतती जन्माला यावी या करता लग्न झाल्यानंतर संतती होण्यापूर्वीच हे व्रताचा आरंभ करावा, आपल्या पोटी चांगली संतती जन्माला येणं हे या व्रताचं फल सांगितलेलं आहे। अर्थातच प्रत्येक व्रत करत असताना संकल्पपूर्वक ते व्रत करावं म्हणून सांगितलेलं आहे। तर या प्रदोष व्रताविषयी आपण अजूनही माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय, याच्यानंतर भाग दोन, प्रदोष व्रत भाग दोन असा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये उर्वरित प्रदोष व्रताची माहिती मी आपल्याला देणार आहे। जरूर असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा, सबस्क्राईब करा, ज्यांना ही माहिती पाहिजे त्यांना ती शेअर करा, आणि त्याचप्रमाणे आपल्याला काही जर का शंका असतील तर खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास तेही लिहा, म्हणजे मला प्रामाणिकपणे अभ्यास करून मी आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचवतो आहे त्याचं एक प्रकारचं चांगलं मानसिक समाधान मलाही लाभेल। शिवशंकरांची आपल्याला कृपा लाभू देत, त्यांचा आशीर्वाद राहू देत। प्रदोष व्रत करत आपण असाल तर आपल्याला अजून चांगलं ते कसं करता येईल याच्याविषयी आपल्याला प्रेरणा होऊ देत, आणि जे कोणी प्रदोष करत नसतील त्यांना प्रदोष करण्याची प्रेरणा भगवान शिवशंकरांच्या कृपेने व्हावी एवढीच मी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो। नमः शिवाय।